हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू द दॅनल विद्यार्थी मित्रांनो काही मानत बसणार नाहीये स्ट्रेट टू द दर आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ संपून टाकेन कारण मी प्रोफेशनल नॉलेज चे क्लासेस घेते आणि तुम्ही महावितरणचे स्टुडंट था। आहात एक छोटीशी अपडेट आलेली आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी अगोदर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे ईडब्ल्यू एस मध्ये होते किंवा ज्यांनी खुल्या प्रवर्गातून अगोदर फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांसाठी एसई बी सी प्रवर्गाचा विकल्प त्यांना अवेलेबल करून देण्यात येणार आहे आणि त्याची लिंक सुद्धा ओपन झालेली आहे सतरा सात दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला टाइम आहे लवकरात लवकर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता पहिला पॉईंट दुसरा पॉईंट जे आहे की वयाधिकामुळं ज्यांचे वय वाढल्यामुळं अर्ज करू शकले नाहीत त्यांच्याकरिता स्वतंत्र वेब लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजेच सतरा सात पर्यंत तुम्हाला एस सी बी च ऑप्शन अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर ज्यांचं वैधिकामुळे झालं नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र वेब लिंक ओपन करून देणार आहेत म्हणजे साधारणतः नवीन लिंक ओपन करायला पंधरा दिवस साधा सिम्पल लॉजिक आहे आणि हे सतरा सातला हे बंद झाल्यानंतर नवीन लिंक येईल म्हणजे साधारणतः ऑगस्ट इथंच गेलं त्याच्यानंतर सर्व महावितरण कर्मचारीची जे करंट सिच्युएशनमध्ये सोर्सेस थ्रू माहिती मिळालेली आहे की एक ऑगस्टपर्यंत त्यांचे ट्रान्सफर्स बदली वगैरे चालू आहेत त्यामुळं एक ऑगस्टपर्यंत एक्झाम होणार नाही तिसरं चौथं सर्वात इम्पॉर्टंट कि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होईल त्याच्यामुळे पॉसिबल होणार नाही सो डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठं ना कुठं स्वतःला सांगून टाका नाईन्टी फायव्ह पर्सेंट चान्सेस एक्झाम विधानसभेच्या इलेक्शन नंतर आहेत झालं पॉसिबल पाच टक्के तर एक्झाम त्याच्या अगोदर होतील हे चार महत्वाचे न्यूज पाचवी न्यूज आपली जी बॅच आहे महावितरण भरती बॅच त्यामध्ये करंट सिच्युएशनमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं गैरसमज होत आहे की कॉस्ट अकाउंट चालू आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटचे व्हिडिओज होतील थिअरॉटिकल व्हिडिओ त्यानंतर ऍडव्हान्स कॉस्ट आणि ऍडव्हान्स कॉर्पोरेट हे सर्वांचे व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला त्याचे एमसी क्यूज चे सेशन्स संध्याकाळी लाईव्ह फॉर्म मध्ये स्टार्ट करायचे आहेत अनेक विद्यार्थ्यांचा गैरसमज झालेलं आहे की फक्त थिरीज व्हिडिओज आहेत सी क्यूज कुठे एमसीक्यूज कुठे आहेत कारण भानच नाही आहे कोणाचंच कोणाला काही घेणं देणं नाही आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या धुंदीमध्ये आहे काही जण बँके एक हा एक पाय बँकेच्या एक्झामवर आहे एक पाय कॉटन कॉर्पोरेशनवर आहे आणि एक पाय महावितरणावर आहे त्यामुळे गोंधळून गेलेले आहेत बट ज्याही विद्यार्थी एकदम स्ट्रेट टू द पॉईंट किंवा पूर्णपणे त्यांचा फोकस महावितरणाच्या एक्झामवर आहे त्यांना माहिती आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यांना मध्ये की सर्वात अगोदर कॉर्पोरेटची व्हिडिओज कॉस्टची व्हिडिओज येतील मग कॉर्पोरेट येतील ऍडव्हान कॉस्ट आणि ॲडव्हान्स कॉर्पोरेटची व्हिडिओज येतील थिअराटिकल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक न्यूमेरिकल प्रॉब्लेम वगैरे समजून सांगेन मग आपल्याला जायचं एम सी कडे राईट हे ज्यांना ज्यांना माहित आहे त्यांनी व्यवस्थित क्लास करायला ज्यांना माहीत नाहीये कुठेही काही त्यांचं कमेंट करणं चालू आहे पाचवं सर्वात महत्वाचं सर्, की जेही विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये पासआउट झालेले आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल ते सुद्धा आता ह्या एक्झामला एलिजिबल ठरणार आहेत इफ इन केस कोणी बघत असेल तर वेळ न वाया घालता फटाफट बॅचेस जॉईन करून घ्यायचंय त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की जेही विद्यार्थी आणखी काही कारणामुळे बॅच जॉईन करू शकलेले नाही आहेत त्यांनी फटाफट फड़ बॅचेस जॉईन करून घ्या कारण एक्झाम जर पोस्टपोन झाली तर बॅचेसची जी प्राइस आहे ते वाढू शकते करंट सिच्युएशन मध्ये बाराशे तेहतीस आहे ती दोन हजार होऊ शकते आणि टेस्ट सिरीजची प्राईस सहाशे आहे ते टेस्ट सिरीजची प्राइस सहाशे हजार ला जाऊ शकते ऑलराईट हे काही बेसिक न्यूज तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचे जर याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता व्हॉट्सअपला पर्सनली विचारू शकता गैरसमज केल्यापेक्षा एक वेळेस फोन लावून कॉन्टॅक्ट करा सर्व गोष्टी क्लिअर होतील राईट डन आणि आपले जे संध्याकाळचे लाईव्ह सेशन्स आहेत लवकरात लवकर ते स्टार्ट होतील कारण सिच्युएशन मध्ये इलेवन ट्वेल्थ नेक्स्ट इयरचे प्रिपरेशन बी कॉम चे वगैरे खूप सारे बॅचेस वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं आपलं संध्याकाळचे लाईव्ह सेशन होत नाहीये आणि जाणून मुजून मुद्दाम बंद ठेवलेलं आहे कारण मेन फोकस तुमच्या कंटेंट कडे देण्याकडे त्याचबरोबर आपले जे टेस्ट सिरीजमध्ये मॉक टेस्ट आपण ऍड केलं नव्हतं त्याचं प्रिपरेशनकडे चालू आहे प्रत्येक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सांगायची नसते काही गोष्टी हातचे ठेवून काम करायचे असतात राईट तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर पर्सनली कॉल करू शकता या व्हिडिओसाठी एवढंच या जर याच्याशी रिलेटेड आणखी काही अपडेट असतील तर डेफिनेटली मी व्हिडिओज बनवेन थँक्यू सो मच पुढच्या सेशनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ योअर फ्रेंड्स थँक्यू सो मच